धान्य दे आहे धनधान्य नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची मानस आमची माती आमची मानसा, आमची आम मानसा, नमस्कार मंडई आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडई अमर्याद उपशामुळे पाण्याच्या पातळीत होणारी घट आणि त्याचबरोबर पारंपरिक सिंचनामुळे होणारा पाण्याचा अपव्य आणि सद्यस्थिती लक्षात घेता पर्जन्यमानातील असमतोलता आणि हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे जोखीम कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर आधुनिक तंत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी गरजेचं आहे महत्वाचं आहे ते शाश्वत सिंचन मग हे सिंचन कशा प्रकारचं असतं ते कशा प्रकारे करावं आणि त्याचबरोबर कृषी विभागाकडून किंवा शासनाकडून आपल्याला काही महत्वपूर्ण असा लाभ होऊ शकतो का हे जाणून घेण्यासाठीचा साथ आजचा आपला विषय आहे सूक्ष्म सिंचनासाठी कृषी विभागाच्या योजना मग या योजना कशा लाभान्वित करायच्या त्याच्यातनं लाभ कसा मिळवायचा ह्यासाठी गरजेचं आहे माहितीपूर्ण मार्गदर्शन आणि ते देण्यासाठीच आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत कृषी आयुक्तालय पुणे येथे फलोत्पादन विभागात कृषी सहसंचालक म्हणून कार्यरत असलेले शिरीष जमदाडे सर नमस्कार सर खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमात नमस्कार चला तर मंडळी वेळ न सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला सर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचंय की आपला हा जो महाराष्ट्र राज्य आहे ह्या राज्यामध्ये सूक्ष्म सिंचन पद्धत कधीपासून राबवली गेली राज्याच्या कृषी उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म सिंचन अतिशय गरजेचं आहे म्हणून राज्याने एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी पासूनच ही सूक्ष्म सिंचनाची शंभर टक्के राज्य हिश्यातून ही योजना सुरू केलेली आहे अच्छा शहाऐंशी सत्याऐंशी ते एक्याण्णव ब्याण्णव पर्यंत ही आपली राज्य शासनाची योजना होती एक्याण्णव ब्याण्णव पासून केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना म्हणून ती परत सु, सुरू सुरू केली ज्यामध्ये केंद्र शासनाचा वाटा ऐंशी टक्के होता आणि राज्य शासनाचा वाटा वीस टक्के होता आणि दहा अकरा ते तेरा चौदा या दरम्यान सूक्ष्म सिंचनाची राष्ट्रीय सूक्ष्म सु, सिंचन अभियान हे सुरू केलं त्यामध्येही केंद्र आणि राज्य शासनाचा ऐंशी आणि वीस टक्के वाटा होता दोन हजार चौदा पंधरापासून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान या या नावाने परत हे सूक्ष्म सिंचनाची योजना सुरू केली आणि दोन हजार पंधरा सोळापासून पंतप्रधान कृषी सिंचन योजना या महत्वाकांक्षी योजनेमध्ये प्रति थेंब अधिक पीक म्हणजे पर पर ड्रॉप मोर क्रॉप या या नावाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू आहे ती आता या या वर्षी पण आहे मागच्या वर्षी पण आपण या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना लाभ आपण दिलेला आहे परंतु पंधरा सोळामध्ये हा केंद्र शासनाचा जो वाटा आहे तो हा साठ टक्के आहे आणि राज्य राज्य शासनाचा वाटा आहे तो चाळीस टक्के अनुदानाचा वाटा आहे अशा प्रकारे एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीपासून ही योजना यशस्वीरित्या चालू आहे बरोबर पण मग सर मला तुम्हाला वाटतं आता एवढ्या ज्या वर्षांपासून ही योजना चालू आहे तर नक्की पद्धतीचं असं महत्व असं काय आहे मग तुम्ही आता आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र राज्य हे आपलं शेतीप्रधान राज्य आहे जवळजवळ पंचावन्न टक्केपेक्षा जास्त लोक जे आहेत ही शेतीवर अवलंबून आहेत आणि आत्ताचं जे सिंचन आपल्याकडे उपलब्ध आहे ते साधारणतः ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी करोड शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचा कल हल्ली न नगदी पिकाकडे आहे आणि त्या पिकासाठी लागणारं पाणी यामुळे पाण्याचा उपसासुद्धा जमिनीतून जो उपसा होतो तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळे पाण्याची दिवसेंदिवस पातळी जी आहे ही पातळीमध्ये घट होत चाललेली आहे म्हणजे वेळेला पाणी उपलब्ध होत नाही तर आता यावर उपाय हा एकमेव आहे की सूक्ष्म सिंचन किंवा टि ठिबक सिंचनचा तर यामध्ये आपल्याला माहितीच आहे की साधारणतः पारंपरिक पद्धतीने जे आपल्याला पाणी लागतं पिकाला आणि या ठिबक सिंचनानंतर जवळजवळ जो जो तीस ते पन्नास टक्केपर्यंत बचत या पाण्याची आपल्याला होते आणि तेवढं क्षेत्र अधिकचं क्षेत्र आपण बागायती खाली किंवा सिंचनाखाली आणू शकतो अरे वा नक्कीच पण मग एवढं जे महत्व आहे तर आम्हाला सविस्तरित्या सांगू शकता का की सूक्ष्म सिंचन म्हणजे नक्की काय सूक्ष्म सिंचन अगदी तिची साधी सोपी व्याख्या आहे की कृषी उत्पादनामध्ये पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे जे उपलब्ध पाणी आहे आपलं त्या त्या पाण्याचा कार्यक्षमतेने आणि अधिक उत्पादन होण्याच्या दृष्टीने त्याचा वा, वापर करणं जी पद्धत आहे तीच आपली सूक्ष्मसिंचन सु, पद्धत आहे म्हणजे पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करणं म्हणजे सूक्ष्म सिंचन पण मग आता जर महाराष्ट्र राज्याच्या हिशोबाने जर विचार केला तर मग किती क्षेत्र हे सूक्ष्म सिंचनाखाली सध्या स्थिती शहाऐंशी सत्त्याऐंशी पासून राज्यांनी हे धोरण दौर। स्वीकारलेलं आहे तेव्हापासून आपण जवळजवळ बावीस लाख हेक्टर क्षेत्रावर हे ठिबक सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि यातलं सोळा लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते ठिबक सिंचन आहे आणि सहा लाख हेक्टर जे आहे ते तुषार सिंचनाचे क्षेत्र आहे अच्छा पण मग सर हे जे सूक्ष्म सिंचन आहे तर त्यासाठी आपण कोणकोणत्या घटकासाठी आपण किती अनुदान किंवा किती अनुदान कृषी विभागाकडून शासनाकडून दिलं जातं त्याबाबत आता या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक या योजनेमध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन असे दो दोन प्रकार आहेत तर या ठिबक सिंचनमध्ये ऑनलाईन ठिबक आहे इनलाईन ठिबक आहे सब सरफेस आहे मायक्रोजेट अशा प्रकारचे वे वेगवेगळ्या प्रकारचं ठिबक सिंचन आहे आणि तुषार सिंचनामध्ये मायक्रो स्प्रि स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर आणि पोर्टेबल स्प्रिंकलर किंवा आपल्याला काय काही पिकामध्ये आपण रेनगन सुद्धा वापर करतो त्यालाही आपल्याला आपण अनुदान देतो तर या सर्व प्रकारच्या सूक्ष्म सुख, सिंचनासाठी जे अल्प आणि अत्यल्प भूदारक्ष शेतकरी आहेत त्यांना पंचावन्न टक्के अनुदान देतो आपण आणि जे मोठे शेतकरी किंवा इतर शेतकरी आहेत की त्यांना आपण पंचाळीस टक्के अनुदान आपण या योजनेमध्ये देतो सूक्ष्म सिंचन जर केलं तर काय काय फायदे होऊ शकतात आता मगाच्या ह्याच्यामध्ये मी अनुदानाची आपल्याला टक्केवारी सांगितली त्यामध्ये वीस वीस गुंठे म्हणजे अर्धा एकरपासून ते पाच हेक्टरपर्यंत आपल्याला या योजनेमध्ये आपण आपण त्याला लाभ आपण देतो तर आता या सूक्ष्म सिंचनामध्ये पाण्यामध्ये जी बचत होते ती मग आपल्याला सांगितली की जवळ तीस ते पन्नास टक्केपर्यंत हो। आपली ब बचत होते पर्याय काय काय होतं की जे आपलं सिंचनाखालचं क्षेत्र आहे ते आपण याच्यामध्ये वाढवू शकतो आणि त्यामध्ये ठिबक सिंचनामध्ये उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते आता सूक्ष्म सिंचनामुळे किंवा ठिबक सिंचनामुळे पिकाला आवश्यक तेवढंच आपण पाणी देतो त्यामुळे नियंत्रित पद्धतीने पाणी दिल्यामुळे ज्या वा पाण्याच्या अति वापरामुळे ज्या जमिनी खराब होतात की या जमिनी आपल्याला ठिबक सिंचनामुळे वाचवता येतील आणि ज जमिनीची सुपीकतासुद्धा आपल्याला कायम कायम आपल्याला टिकून ठेवतात हा एक फार फायदा आहे त्यामुळे उत्पादनामध्ये आपल्या वाढ होते तसंच ठिबक सिंचनाद्वारे आपण खताची जी मात्रा आहे रासायनिक खताची मात्रा आहे ही ठिबक सि सिंचनाद्वारे आपण देऊ शकतो की त्यामध्ये आपल्याला वेळेची पण आपली बचत होऊ शकते आणि जो काय खर्च आपला आहे तो तो सुद्धा आपला कमी होऊ शकतो सूक्ष्म सिंचन पद्धतीसाठी कोणकोणत्या पिकासाठी आपल्याला अनुदान उपलब्ध आहे आता यामध्ये जवळजवळ सर्व पिकं आहेत म्हणजे सर्व फळपीक आहेत भाजीपाला पीक आहेत फुलपीक आहेत तसेच तृणधान्य कडधान्य गळीत धान्य ऊस कापूस ही सर्व पिकं या पिकांना आपण या योजनेमध्ये अनुदान आपण देतो अरे वा पण मग जेव्हा आता ही योजना या योजनेचा जर मला फायदा करून घ्यायचा असेल लाभ करून घ्यायचा असेल तर त्यासाठीचे निकष असे, असे।, त्या असे काही आहेत का की आहे निकष म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याच्या नावाने त्याच्या मालकी हक्काची जमीन पाहिजे हा एक निकष आहे परत आता आर सुविधा असणार आधार लिंक बँकेमध्ये त्याचं अकाउंट पाहिजे अच्छा हा आणि नंतर त्याच्यामध्ये सिंचनाची सुविधा त्याच्या शेतामध्ये पाहिजे ती आवश्यक आहे आणि विद्युत पंपासाठी कायमस्वरूपी विद्युत जोडणी असलेलं त्याच्याकडे साधन पाहिजे वि विद्युत पंप पाहिजे आणि शासनाच्या कोणत्याही योजनेतून त्यांनी यापूर्वी या, या योजनेचा पाच हेक्टरपर्यंत लाभ घेतलेला नसावा हां तर या या अटी या जर समजा पूर्ण करत असेल तर त्याला या योजनेचा लाभ आपल्याला देता येईल समजा पाच हेक्टर त्यांनी लाभ घेतलेला असेल आणि त्याला जर समजा सात वर्ष पूर्ण झाली असतील तर पाच सात वर्षानंतर त्याला त्याच क्षेत्रासाठी किंवा अधिकच्या क्षेत्रासाठी त्याला लाभ घेता येईल चालू वर्षाचा जर आपण विचार केला तर हेक्टर मध्ये आपण काय उद्दिष्ट आहे म्हणजे किती हेक्टरचं उद्दिष्ट आहे आपल्याला त्या संदर्भात किती रकमेची तरतूद करणं गरजेचं आहे किंवा किती रकमेची तरतूद उपलब्ध आहे तर मागच्या वर्षी जर आपण विचार केला तर साधारणतः पाच लाख छत्तीस हजार अर्ज आमच्याकडे शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि त्यातले दोन लाख एकोणचाळीस अर्ज त्यामध्ये अशी सुविधा आहे की अर्ज केल्यानंतर त्यांनी तीस दिवसाच्या आत ठिबक सिंचन बसवलं पाहिजे अच्छा हा तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी अर्ज केला परंतु ठिबक सिंचन बसवलं नाहीत असे काही दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकरी होते म्हणजे आमच्याकडे दोन लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकरी शिल्लक राहिले त्या सर्व शेतकऱ्यांना आपण मंजुरी दिलेली आहे आणि त्यातल्या जवळजवळ एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना आपण मागच्या वर्षी लाभ पण दिलेला आहे उर्वरित लोकांना सुद्धा लाभ द्यायची आपण ते तरतूद केलेली आहे म्हणजे मागच्या वर्षाचा अनुभव जर आपण बघितला तर साधारणतः शेतकऱ्याचा रिस रिस्पॉन्स हा दोन लाख ऐंशी ते दोन लाख दोन लाख नव्वद हजारापर्यंत आपल्याला ती तरतूद आपल्याला करावी लागते तर तो, तो विचार करून दोन हजार अठरा एकोणीसमध्ये आपण जवळजवळ दोन लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना आपल्याला लाभ देता येईल असं आपण अशी आपण उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान कृषी सिंचाई योजना जी आहे तर यामध्ये आपल्याला जवळजवळ सहाशे छप्पन कोटी आपल्याला प्राप्त होणार आहेत अच्छा आणि आपली राज्याची एक मराठवाडा विभागासाठी एक राज्य योजना आहे मराठवाडा ठिबक सिंचन योजना तर यामध्ये आपल्याला जवळजवळ एक एकशे चव्वेचाळीस कोटी आपल्याला उद्दिष्ट आपण ठेवलेला आहे अशी आठशे कोटीची भरघोस तरतूद आपण यावर्षी चालू वर्षी आपण ठेवलेली आहे की त्यामधून जवळजवळ आपण सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आपण देऊ शकतो पण जेव्हा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तेव्हा मग त्यांनी काय काय तरतुदी किंवा काय काय कागदपत्र काय केलं पाहिजे योजना जी आहे ती आता आपण ऑनलाईन सुरू केलेली आहे तर यामध्ये ई ठिबक प्रणाली आपण विकसित केलेली आहे तर या ई ठिबक प्रणालीवर शेतकऱ्यांना ऑनलाईन अगोदर आधार क्रमांक टाकून लॉग इन केलं पाहिजे मग त्याला तो त्याचा पासवर्ड त्याचा जनरेट होईल आणि पा पासवर्ड जनरेट झाल्यानंतर त्याला आय डी क्रमांक येईल आणि आय डी क्रमांक प्राप्त झाल्यानंतर त्याला तो बिनचूक अर्ज ऑनलाईन जो अर्ज आहे तो त्यांनी तो भरला पाहिजे आणि तो ऑनलाईनच भरायचा ही ठिपक असा मॅन्युअली अर्ज किंवा तालुका ऑफिसमध्ये अर्ज दिला त्याचा पोस्टांनी पाठवलेला किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन दिलेला असा अर्ज त्या तो काही ग्राह्य धरला जाणार नाही तो तुम्हाला कंपल्सरी ऑनलाईनच भरावं लागेल आणि तो जर समजा काही अडचणी असतील तर आपले जे आमच्या गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर जे तालुका कृषी अधिकारी आहेत यांचीसुद्धा तुम्हाला अर्ज भरताना मदत घेता येईल आणि अर्ज केल्यानंतर ऑनलाईन संगणय संगणकीय प्रणाली जी आहे तर त्यामध्ये अनुदानाच्या मर्यादेत म्हणजे आता मी आपल्याला सांगितलं की जेवढा आपल्याला लक्ष्याक दिलेलं आहे त्याच्या मर्यादेत तर आमचे जे तालुका कृषी अधिकारी आहेत हे त्याला पूर्वसंमती देतील अच्छा म्हणजे मंजुरी देतील थोडक्यात आणि ही पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्याने तीस दिवसाच्या आत ते ठिबक सिंचन त्यांनी बसवलं बस पाहिजे थी। आणि ठिबक सिंचन बसवल्यानंतर ते जे काही त्याचं इनवॉईस आहे आणि त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव त्यांनी ऑनलाईनच अपलोड करायचा आहे की मग ह्याच्यामध्ये आपण मॅन्युअली सुद्धा आता प्रस्ताव या 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 वर्षापासून घ्यायचा आपण बंद, बंद केलेला आहे के ते ऑनलाईन प्रणालीवरच तो प्रस्ताव त्यांनी सादर करायचा मग तो प्रस्ताव प तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झाल्यानंतर आमचे जे ग्रामपातळीवर जे कृषी पर्यवेक्षक आहेत ते त्या प्रस्तावाचा मोका करतील म्हणजे जो संचय बसलेला आहे तो योग्य आहे किंवा किती क्षेत्रावर बसलेला आहे त्याची ते पाहणी करतील त्याचा मोका करतील आणि तो मोकासुद्धा ऑनलाईनच भरतील अच्छा हां म्हणजे तो तो सुद्धा आपण मॅन्युअल ठेवला नाही तो ऑनलाईनच त्यामध्ये भरण्याची सुविधा आपण केलेली आहे आणि ती मोका तपासणी झाल्यानंतर मग तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला अनुदानाची कर शिफारस करेल यामध्ये अनुदान जे आहे अनुदानाची परिगणना किंवा त्याचं कॅल्क्युलेशन जे होतं आहे त्याचं क्षेत्र त्याचा मोका ते पीक ट टाकल्यानंतर हे ऑनलाईनच त्याची परिगणना होते त्याचं कॅल्क्युलेशन होतं म्हणजे तिथे ति तिथेसुद्धा तिथे तिथेसुद्धा त्या आपल्याला अनुदानाचंसुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच त्याला आपल्याला किती अनुदान मिळणार आहे ते आपल्याला कळेल आणि जिल्हा देश कृषी अधिकारी यांच्याकडे तो ऑनलाईन पद्धतीनं जो परिगणना करून जो प्रस्ताव प्रा प्राप्त झालेला आहे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बँकेतून त्याचे पैसे त्याच्या खात्यावर जमा होतील परंतु प्रस्तावासोबत जे आपल्याला द्यायचं आहे तर त्यामध्ये मगाशी मी आपल्याला सांगितले की राष्ट्रीयकृत बँकेतला आधार लिंक जे बँकेमध्ये अकाउंट आहे त्या पासबुकाची एक प्रत लागेल तसंच आधार कार्ड आता हे सगळी आपण योजना जी केली ती आधार लिंक केलेली आहे आणि विहित नमुन्यातील एक हमीपत्र असते की ज्यामध्ये बाबा मी त्या क्षेत्रामध्ये माझं अमुक पीक आहे माझ्या मालकीची ही जमीन आहे मग माझ्याकडे विद्युत विद्युत कनेक्शन आहे किंवा माझ्याकडे पाण्याची उपलब्ध आहे अशा प्रकारची हमी शेतकऱ्यांनी त्या हमीपत्रावर हो द्यायची आहे आणि ज्या कंपनीचा तुम्ही ठिबक सिंचन वगैरे घेणार आहे तर त्याचा एक नकाशा त्याचे ते कंपनीचे इंजिनियर असतात कंपनीचे जे प्रतिनिधी असतात ते ते तुम्हाला त्याचं लेआउट करून देतात तो लेआउट एक आपल्याला जोडायचा आहे आणि हे एवढं तुम्हाला त्या प्रस्तावासोबत तुम्हाला द्यायचं आहे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची अशी प्रगती काय तुम्ही सांगू शकता की एवढ्या वर्षांपासून खरं म्हणजे मला इथे सांगायला अतिशय महाराष्ट्र राज्यातलं काम इतर राज्यातल्या लोकांनी बघावं म्हणून आपल्या इथे एक आपण कार्यशाळा केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सु, सु, घेतलेल्या खरं म्हणजे हा राज्याचा आपला गौरव आहे गौरव खरंच की आपण ती एकतीस मे आणि एक जूनला आपण इथे पुणे येथे यशदा इथे आपण ती आयोजित केलेली आहे तर त्यामध्ये राज्यातील जवळजवळ दीडशे ते दोनशे राज्यस्तरीय अधिकारी प्रतिनिधी आपल्या या महाराष्ट्रात राज्यामध्ये या योजनेमध्ये झालेलं काम बघायला येणार आहेत आपण ती का कार्यशाळा एक दिवस आहे ती आपण असे इन हाऊस अशी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी जी आहे ती जी फिल्ड हाऊस पण आप सुद्धा किंवा क्षेत्रीय पाणीसुद्धा आपण ती करणार आहे की जे जे आपल्या राज्यामध्ये ठिबक सिंचनाचं काम झालेलं आहे ते क्षेत्र क्षेत्रीय स्तरावर जाऊन पण ह्या लोकांनी बघावं म्हणजे एक प्रकारे आपल्या राज्याचा या योजनेमध्ये झालेल्या कामामध्ये गौरवच झालेला आहे पण भविष्य काळात असं काही कृषी विभागाकडून किंवा शासनाकडून नवीन अशा योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी येणार आहेत का पाणी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाने पंचवीस जून दोन हजार पंधराच्या अधिसूचनेद्वारे एक जी आर काढलेला आहे तो जी आर आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार काही प्रकल्पामध्ये पथदर्शक म्हणून किंवा पायलट व प्रोजेक्ट म्हणून की ऊस पिकासाठी जून अठरापासून जून अठरापर्यंत ठिबकशिवाय पाणीच द्यायचं नाही असं शासनाने ठरवलेलं आहे तर यामध्ये जे प्रकल्प आहेत ते जे निवडलेले आहेत तर ते आहे टेंबू उपसा योजना आहे भीमा उजनी आहे मुळा आहे निम्नमान आहे हातनूर ऊर्ध्व पूस कानोळी नाला नागपूरमधली आहे आणि आंबोली सिंधुदुर्गमधली हे हे जे प्रकल्प आहेत ह्या प्रकल्पामध्ये जे ऊस घेणारे शेतकरी आहेत त्यांना जून अठरापर्यंत ठिबक सिंचन करणं अतिशय म्हणजे कंपल्सरी अनिवार्य केलेलं आहे हां 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 तर यामध्ये जी योजना आहे तर यामध्ये नाबार्डच्या नाबार्ड करून राज्य शासन कर्जाच्या स्वरूपात रक्कम घेणार आहे आणि ती साधारणतः नाबार्डकडून पाच पॉईंट पाच टक्के दराने आपल्याला राज्य शासनाला मिळेल आणि ही नाबार्डची जी रक्कम आहे ती जी आपली शिखर बँक आहे राज्य शिखर बँक ती डी सी ती सी बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ती सहा टक्के दराने देणार आहे बरोबर आणि स डी सी सी बँक ही शेतकऱ्यांना सात पॉईंट पंचवीस टक्के दराने कर्ज देणार आहे बरोबर ही कर्जाची मर्यादा ओसाची जी आहे ती साधारणतः पंच्याऐंशी हजार चारशे रुपये एवढं कर्ज देणार आहे परंतु डी सी सी बँक जरी शेतकऱ्याला सात पॉईंट पंचवीस टक्के दराने कर्ज देणार असली तरी यातला राज्य शासन हा चार टक्के हिस्सा राज्य शासन अनुदान स्वरूपात देणार आहे आपल्या प्रेक्षकांसाठी शेतकऱ्यांसाठी जातात थोडक्यात असा संदेश तुम्ही काय देऊ शकता आता चोवीस मे ते सात जून कृषी विभाग हा उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवडा म्हणजे रोहिणी नक्षत्राचा जो कालावधी आहे तो हा हे अभियान स्वरूपात आम्ही राबवतो आहे की यामध्ये प्रत्येक गावामध्ये कृषी विभागाचा कुठला ना कुठला तरी कार्यक्रम यामध्ये होणार आहे म्हणजे कृषी विभाग प्रत्येक गावामध्ये ह्या पंधरा दिव दिवसामध्ये पोचणार आहे तर यामध्ये कृषी वि विभागाच्या सर्व योजना ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या गावामध्ये त्यांच्या दारापर्यंत जाऊन कृषी विभाग सांगेल तर त्यामध्ये माझं एवढंच आव्हान असेल की या सर्व योजना त्यांनी समजावून घ्याव्यात हे ठिबकसारखी योजना आहे किंवा आता मागेल त्याला शेततळ आहे किंवा फळबाग लागवड आहे तर या योजना समजावून घेऊन तिथेच ते लाभार्थीची निवडसुद्धा कृषी विभाग करणार आहे तर तिथे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं या कृषी विभागाच्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा नक्कीच प्रेक्षक हो आपण आता जे आपण चर्चा केली सूक्ष्म सिंचनाबाबत ठिबक सिंचन असू दे तुषार सिंचन किंवा रेनगेन पद्धत जे प्रकार आपल्याला सरांनी सांगितले याचा जर तुम्ही अवलंब केला तर नुसती पाण्याची बचत तर होणार नाही पण त्याचबरोबर खत तुमची कीटकनाशकं म्हणजे औषधं आणि त्याचबरोबर विजेचीही बचत होणार आहे कारण का जे आपण पारंपरिक सिंचनामुळे पाणलोट पद्धत अवलंबतो मोटरपासून तर त्याच्यामुळे विजेची पण बचत होणार आहे आणि ते आपण मोठ्या पिकासाठी जे आपण ठिबक सिंचन जर केलं तर तुमचं इकडे जी बचत ती होणार आहे ती वेगळीच आणि त्याचबरोबर येणारं जे उत्पन्न आहे त्याच्यातून फायदा होणार आहे तो वेगळाच त्यामुळे मी सर्व प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करेन की ही जी आपली लाभार्थी अशी जी पद्धत योजना कृषी विभागाकडून चालू केली आहे त्याचा नक्कीच अवलंब करावा सर तुम्ही इकडे आलात आणि एवढं महत्वपूर्ण असं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शन सह्यादी वाहिनीतर्फे तुमचे खूप खूप आभारे धन्यवाद